नमस्कार मित्रो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी. सातव्या वेतन आयोगाचं आपलं वेतन किती आहे हे प्रत्यक्ष पाहत असताना आपणास बऱ्याच अडचणी येत असतील. त्या अडचणीविषयी वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो. मित्र हो, बऱ्याच मित्रमंडळींनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली होती की 2016 नंतर जर पदोन्नती झाली, प्रमोशन झालं, तर त्याचं वेतन कसं निश्चित करायचं, याविषयीची बरेच कमेंट आल्या होत्या. त्या कमेंटवर मी एक व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि याविषयी कुठल्याही अडचणी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा, आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सातव्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 नंतर जर पदोन्नत कर्मचाऱ्याचं वेतन निश्चित कशी करायची, याविषयीचं हे आजचं व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूयात. पहा मित्र, जे महाराष्ट्र शासनाने आपलं राजपत्र घोषित केलं त्या राजपत्रामध्ये प्रश्न क्रमांक 40 वरती पे मॅट्रिक्स टेबल्स दिलेले आहेत. त्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं 43 ग्रेड पे आणि वेतनस्तर S14 आणि पे बँड 2 मधील त्याचं मूळ वेतन 41,000 होतं. सहाव्या वेतन आयोगामध्ये त्याची निश्चिती झाल्याच्या नंतर त्याचं मूळ वेतन पहा, पडद्यावरती कर्सरने मी दाखवत आहे, 41,000 मूळ वेतन आणि त्याचं ग्रेड वेतन 43 होतं. मग 1/1/2016 त्याची वेतन निश्चिती झाल्याच्या नंतर लगेच त्याला त्याच वर्षी पदोन्नती मिळाली, त्याचं प्रमोशन झालं. मग प्रमोशन झाल्याच्या नंतर त्याचं आता वेतन निश्चित कसं करायचं हे आपण पाहूया. सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीनंतर तो 41,000 या मूळ वेतनावरती आहे. मग आपल्याला 13 नंबरचा राजपत्रामध्ये 13 नंबरचा मुद्दा सांगतो की 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर पदोन्नत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो ज्या पदावरून पदोन्नत होईल त्या पदाच्या वेतनस्तरामध्ये 1 वेतनवाढ देण्यात येईल आणि अशा प्रकारे येणारी रक्कम पदोन्नतीच्या पदाच्या वेतनस्तराच्या सेलमध्ये असल्यास त्या रकमेवर, मात्र अशी सेल उपलब्ध नसल्यास त्याच्या पुढील रकमेवर वेतन निश्चिती करण्यात येईल. मग मित्र हो, आपल्या कर्मचाऱ्याचं सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती झाल्याच्यानंतर त्याचं वेतन होतं 41,000. त्याला आपण आताच सांगितलेल्या मुद्द्यानुसार त्याला आपण जर वेतनवाढ दिली, म्हणजे पुढची वेतनवाढ दिली, पदोन्नती झाल्यानंतर लगेच वेतनवाढ देण्याचा द्यावायचा आहे, तर पुढची वेतनवाढ जर आपण दिली तर 42,200 पुढची वेतनवाढ आहे. मग ही 42,200 होईल. आता ही 42,200 ही रक्कम आपल्याला S15 शोधायची आहे आणि त्या पुढची रक्कम द्यायची आहे, म्हणजे ते झालं त्याचं वेतन निश्चिती. बघूया आता S15 त्याचं जे पदोन्नत झाल्याचं पुढचं स्तर आहे ते S15 आहे आणि त्याचा जो ग्रेड पे आहे तो 44,000 असणार आहे. यामध्ये आता हे 42,200 शोधायचं आहे. 41,800 नंतर 42,200 कुठेच नाही आहे. 42,200 पुढची संख्या 43,100 आहे. ही 43,100 म्हणजेच त्याचं पदोन्नतीनंतरचं त्याचं वेतन असणार आहे. मित्र हो, याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहन भत्ता लागून त्याचं जे पूर्ण वेतन होणार आहे त्या कर्मचाऱ्याचं. आता यामध्ये त्यानंतर पुढच्या वर्षीची त्याची जी वेतनवाढ असणार आहे ती 44,400 रुपये असणार आहे आणि त्यानंतरची वेतनवाढ जी असणार आहे ती 45,700 असणार आहे. अशा पद्धतीनं 1/1/2016 नंतर पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्याचं वेतन निश्चित करायचं आहे. मित्र हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. चला परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.